गोविंद शिल्प घेऊन येत आहे 180 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साफे रोड, पंढरपूर. घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. कर्गम येथील शेतजमिनी बाबत खोटा आदेश हजर करून खोटी बनावट कागदपत्रे करून मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन नियम 1956-24-1 नुसार पंढरपूर दिनांक 8 डिसेंबर 1987 च्या आदेश प्रतीचे अवलोकन होऊन सदर आदेश हा उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्याकडून पारित करण्यात आलेला नाही, त्यामुळे बनावट आदेश तयार करणाऱ्या व सदर आदेशानुसार सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्याकडे विक्री परवानगी दस्त तयार करणाऱ्या साहेबराव संदीपान देशमुख व सहाय्यक दुय्यम निबंधक सोलापूर व सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 पंढरपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज जकारिया अब्दुल रहमान आवटे यांनी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे दाखल केला होता. त्यानुसार सुनावणी होऊन या प्रकरणी सदर संबंधित दोषी इसम साहेबराव संदीपान देशमुख करकम यांच्या विरुद्ध शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी राजेंद्र वाघमारे मंडल अधिकारी करकम यांना आदेश केले असल्याची माहिती तक्रारदार जकारिया अब्दुल रहमान आवटे यांनी दिली आहे. माझी मयत आजी शहाजादी उस्मान आवटे हिच्या नावावर करकम येथील 21 एकर 19 गुंठे ही जमीन 1987 8/12/1987 माननीय उपविभागाधिकारी पंढरपूर यांचा जमीन विक्रीचा बोगस आदेश बनवून त्याच गावातील साहेबराव संदीपान देशमुख याने खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे जमीन फसवून घेतली. या संदर्भात माझ्या वडिलांनी म्हणजे अब्दुल रहमान उस्मान आवटे यांनी प्रांतसाहेब यांच्याकडे अपील दाखल केलेले होते. त्या अपिलाच्या अनुषंगाने प्रांत कार्यालयाने सगळा अहवाल दप्तर सगळे तपासून हा आदेश आमच्या कार्यालयातून पारित झाला नाही हे निदर्शनास आणून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी व त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यात यावी यासाठी मंडलाधिकारी यांच्याकडे तक्रारची दखल घेऊन मंडलाधिकारी यांना योग्य तो तपास करून शहर पोलीस स्टेशन पंढरपूर यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी 24 रोजी प्रांतसाहेब यांनी मंडलाधिकारी यांच्या नावे आदेश करून सदर संबंधित व्यक्तीवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आदेशित केलेले आहे.